माधव कवठे महांकाळ मतदार संघात रोहित पाटील विरुद्ध अजित पवार. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. या मतदारसंघातली निवडणूक हाय व्होल्टेज होण्याची चिन्ह दिसत आहेत. रोहित पाटलांना पाडण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरल्याचं चित्र आहे. त्यामुळे रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील नव्हे तर रोहित पाटील विरुद्ध अजित पवार असा सामना तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात रंगणार असल्याचं चित्र आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्याकडे घेतलाय. अजित पवारांनी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ आणि वाळवा हे दोन मतदारसंघ आपल्याकडे घेतलेत. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील बाजूच्याच खानापूर मतदारसंघातले असतानाही अजित पवारांनी खानापूरसाठी आग्रह केला नाही, पण त्यांनी तासगाव कवठे महांकाळ आणि वाळवा हे दोन मतदारसंघ आवर्जून आपल्याकडे घेतले आहेत. या दोन मतदारसंघावर त्यांचं विशेष लक्ष आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वाळवा मतदारसंघात आहेत. त्यांनी अजित पवारांना साथ न देता शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं. तसंच आरआर पाटील यांचे कुटुंबीय सुद्धा अजित पवारांच्या सोबत गेले नाहीत. त्यांनीही शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यातच रोहित पवारांनी काढलेल्या यात्रेत रोहित पाटील राज्यभर फिरले होते. दोन्ही रोहित एकत्र येऊन शरद पवारांची ताकद वाढवताना दिसत होते. नेमका याचाच राग अजित पवारांच्या मनात आहे. मागे ते सांगलीच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्या पुत्राकडून सत्कार स्वीकारला, पण आरआर पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार घेतला नाही. मी तुम्हाला मदत केली पण तुम्ही विसरलात, तुम्ही माझी काय राखली, असा कडवट सवाल करत त्यांनी सत्कारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी हुसकावून लावलं होतं. अजित पवारांच्या डोक्यातला हा राग ते विधानसभा निवडणुकीत काढू पाहतायत. त्यांनी तासगाव कवठे महांकाळ हा मतदारसंघ आपल्याकडे घेताना त्यांच्याकडून संजय पाटील किंवा त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील यांना उमेदवारी देण्याचे डावपेच आखले आहेत. त्यासाठी त्यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यातला वाद मिटवण्याचेही प्रयत्न चालू केले आहेत. एकतर तुम्ही लढा, तुम्हाला संजय पाटील पाठबळ देतील, नसेल तर त्यांना लढू द्या, तुम्ही पाठबळ द्या. यासाठी घोरपडेंना अजित पवारांनी विधान परिषदेचीही ऑफर दिल्याचं समजतं. संजय पाटील आणि घोरपडेंच्या दिलजमाई करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार कोण पुढे येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. संजय पाटलांचे चिरंजीव प्रभाकर पाटील, अजितराव घोरपडे किंवा ऐनवेळी स्वतः संजय पाटील सुद्धा मैदानात उतरू शकतात. नेमकं मैदानात कोण उतरणार, उमेदवारी कोण करणार हे अजून तरी ठरलेलं नाही. पण तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातली निवडणूक रोहित पाटील विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे. रोहित पवारांना पाडण्यासाठी मोठी ताकद लावली जाणार आहे. कोण कुणाला पाडणार, अजित पवार मात देणार की रोहित पाटील अजित पवारांना मात देणार, ते लवकरच समजेल.